नमस्कार, आज आपण कलिंगडाच्या प्लॉटवरती आलोय. बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असतं कलिंगडामध्ये मिरची लावलेली असते, किंवा पपईमध्ये कलिंगड घेतलेलं असतं, केळीमध्ये कलिंगड घेतलेलं असतं. वारंवार आपण बघत असतो आंतरपिकामध्ये किंवा पिकामध्ये कलिंगडामध्ये आंतरपीक घेतात, किंवा काही आंतरपिकामध्ये कलिंगड म्हणून आंतरपीक घेतात. आज असं अनोखं जे पीक घेतलेलं आहे ते वारंवार पीक आता लुप्त पावत आलेलं आहे आमच्या भागामध्ये. आम्ही नगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात येतो, तर कमी व्हायला लागले ते पीक. असं कोणीही विचार केला असेल किंवा काही नाही केलं असेल, तर आम्ही तूर घेत होतो अगोदर, त्याच्यानंतर आता आम्ही कापूस घेत होतो, आणि आता हे बघू शकता तुम्ही, आपण ज्वारी लावलेली आहे याच्यावरती. हे आता थिनिंग करायची याची, हे आता दोन दोन चार चार दाणे लावलेले आहे. असं थिनिंग करून आपण हे काढणार आहे आता प्रॉपर सगळं. हे असं काढून घेणार आहे, एक एक ज्वारी ठेवणार आहे. असं हे पहिलाच प्रयोग आहे आपला. हा कितीपर्यंत सक्सेस आहे दाबून घ्यायचं, थिनिंग केल्यानंतर असं दाबून घ्यायचं म्हणजे त्याच्या रूटला शॉक बसू नये म्हणून. आपण हे पूर्ण बघू शकता, वेली सुद्धा सुटायला लागली, चांगली आघाडी सुटायला लागली आहे बऱ्यापैकी. आता पश्चिमेकडे जाते, हे पूर्वी साईड इकडे, हे असं बघू शकता पूर्णपणे आपण. आता इथं बघा, एक आपल्याला एक पतंग दिसतोय, पतंग अंडे घालण्याचा पिरियड चालू आहे समजा त्याचा. हे बघा, आता आमुष्याचा काळ जवळ आलेला आहे ना, त्याच्यामुळं आज तारीख आहे ऑक्टोबरची 14 तारीख आहे. तर इथं बघा, आमुष्याचा आसपास काळ असल्यामुळे पतंग अंडे घालताना आपल्याला दिसतोय, इथं बघू शकतो आपण. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय की आंतरपिकामध्ये आपण नवनवीन प्रयोग केले पाहिजे. आमचे बंधू आहेत पांडुरंग शिंदे, त्यांनी हा प्रयोग केलेला आहे, आणि दरवर्षी काय ना काय त्यांची वरची तूर दिसते, त्याच्यामध्ये 2 एकरामध्ये संपूर्ण त्यांच्या तुरीमध्ये कलिंगड होतं. आणि खाली पण आपण बघू शकता, इकडं पण सगळं क्षेत्र हे 2 एकर लावलेले कलिंगड, आणि याच्यामध्ये ज्वारीचं आंतरपीक घेतलेलं आहे. मित्रांनो, हा पहिलाच प्रयोग असावा असं माझ्या तरी बघण्यात, ज्वारी लावण्याचा हा पहिला प्रयोग आहे. आपण हे बघू शकता हे सगळं, ह्याच्यामध्ये काय आता अडचण येणार आहेत, काय प्रॉब्लेम येणार आहेत, हे खरं शेती फायद्याची का नाही, मी तुम्हाला आता नवीन एक व्हिडिओ बनवणार आहे, जे लास्टला बनवेल किंवा कधी बनवेल, पण तुम्हाला एक आवर्जून सांगू शकतो की बाबा अशा आंतरपिकाचे प्रयोग तुम्ही थोड्या थोड्या क्षेत्रावर करा. आता डायरेक्ट ह्या माझ्या भावानं 1-2 एकरावरती लावलेलं आहे. 2 एकरावरती काय पर्सेंटेज, त्याला आता जुना अनुभव आहे, कलिंगड खरबूज सोडून तो बाकीचे जास्त पिका काय करत नाही, आणि जास्तीत जास्त आंतरपिकातून नफा कसा मिळवता येईल, किंवा मुख्य पीक आणि आंतरपीक दोन्ही कसे साधता येतील, हा त्यांचा प्रयास असतो. आपण बघू शकता चोपनाड जमीन आहे, म्हणजे जास्त बऱ्यापैकी ज्वारीसुद्धा ह्या भागात येत नाही चांगली, म्हणजे अशी चोपनाची जमीन आहे, काळी जमीन लागती आणि कलिंगडाला पण. तरी पण ह्या चोपनाच्या जमिनीत म्हणजे खारपट जमीन असून सुद्धा इथं बारकीकडे ओढ्याचं क्षेत्र आहे सगळं, तर इथंसुद्धा हे बऱ्यापैकी इतकं सुंदर आलेलं आहे प्लॉट की तुम्ही आपण बघू शकता, वेली किती सुटायला लागली, आघाडी सुटायला लागली, आणि हा प्लॉट फक्त 22 दिवसाचा आहे मित्रांनो. 22 दिवसात म्हणजे पावसाच्या काळात लावलेला प्लॉट आहे, भयंकर पाऊस होता ना 3-4 दिवस लागोपाठ सप्टेंबरमध्ये 25 दरम्यान, त्यावेळेस ह्याची लागवड झालेली प्लॉट आहे हा त्याच्या दरम्यान, आणि ह्याने भरपूर ऊन सोसले, पाऊस सोसलेला आहे, आणि त्याने तग धरून हा प्लॉट बऱ्यापैकी आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, यांनी 4-4 ज्वारी लावलेल्या आहेत बऱ्यापैकी, 1 कलिंगड आणि 3-3 4 ज्वारी. मग असे सांगितल्याप्रमाणे थिनिंग करून घ्यायची, आपल्याला काढून घ्यायची ते बाकीची ज्वारी ना, अशी उपटून काढून घ्यायची. ते उपटून काढून घेतल्यानं काय होणार, एकच ज्वारी येणार आहे, ती चांगली येणार आहे, व्यवस्थित येणार आहे, आणि लोकल व्हरायटी लावलेली, कुठली नवीन व्हरायटी लावलेली नाही, काही नाही, तरी सुंदर अशी ज्वारी आलेली. काही ठिकाणी जिथं क्षेत्र खराब आहे तिथं समजा कमी आलेले किंवा चोपणं जमीन असल्यामुळं, पण बेड प्रिपरेशन आणि बेसनला खड्डोस चांगले भरलेले आहेत, त्याच्यामुळे बऱ्यापैकी हे क्षेत्र एक जोम देईल, पीक चांगलं येईल, आणि त्याचं ॲव्हरेज चाललं की बाबा एका ताटानं सर्वसाधारणपणे ज्वारीच्या 400-600 ग्रॅमचं एक कणीस पडावं, किंवा त्याचे दाणे तेवढे निघावेत, असं त्याचं ऑनलाईन ॲव्हरेज तो त्याच्यानुसार काढणार आहे. आणि कलिंगड 2 एकर आहे, त्याचं म्हणणे कमीत कमी आपल्याला 30 टन जरी माल निघाला तर इथून पुढे मार्केट चांगलं राहतं, बऱ्यापैकी लागवडी कमी आहेत. आज रोजी कलिंगडाचे रेट 14-15 रुपये, आजच्या 14 ऑक्टोबर आहे, तर बऱ्यापैकी कलिंगडाचे रेट आहेत ना ते चांगले 14-15 रुपयाच्या आसपास गेलेले आहेत, तर याला सर्वसाधारणपणे भाव 10 रुपये जरी सापडला आणि कृषिकटन ॲव्हरेज म्हणजे तरी 2-3 लाखाचे आहे, ज्वारीला 1-1.5 लाखाचे होईल अशा हिशोबाने, 3-4 लाखाचं बजेट आणि 1 लाख रुपये खर्च अशा हिशोबाने हा पूर्ण प्लॉट केलेला आहे. आपण खर्चाचं नियोजनापेक्षा जास्तीत जास्त कशावरती लक्ष द्यायचं आहे की आंतरपीक आपण कुठलं घ्यायचं, आणि आंतरपीक घेताना प्रयोग थोड्या तत्वावर तुम्ही करा, 1/2 एकर करा किंवा 10 गुंठ्यावर करा, आणि नंतर आपण पूर्ण प्लॉट करूयात. आता पहिलाच प्रयोग माझ्या अंत्या असावा, पण तुम्हाला काही आवडला प्लॉट बघायचा असेल तर ॲट शिंपुरा तालुका कर्जत अहमदनगर या ठिकाणी प्लॉट आहे. मी तुम्हाला भावाचा नंबर पण पाठवून देईल, त्याला तुम्ही विचारू शकता काय अडचणी येते, काय प्रॉब्लेम येते, म्हणजे भविष्यात आपल्याला 1-1.5 महिन्यात हा प्लॉट निघणार आहे. 1.5 महिन्यापर्यंत आपण ह्याची व्हिडिओ बनवणार आहे, काय कंडिशन आहे काय, ह्याच्यानुसार आपण चालू ठेवतो आहे. धन्यवाद.